महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज आपल्या पदाचा काही वेळापूर्वीच राजीनामा दिला. राज्यपाल सी व्ही राव यांची भेट घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे आता महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा काढून घेतल्यानं पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार अल्पमतात आलं होतं. त्यानंतर आज दुपारी भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. आता मुख्यमंत्र्यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. परिणामी यंदाच्या विधानसभा निवडणुका राष्ट्रपती राजवटीत पार पडणार आहेत. यापूर्वी 1980 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचं पुलोद सरकार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केल्यानंतर 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे आणि तीही निवडणुका अगदी समीप आलेल्या असताना. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे, काय नेमकी पुढची घडामोड असेल? हिमाली, काल ज्या राज्यात घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी जी तुटली त्याच्यानंतर तात्काळ रात्रीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं होतं. आणि राज्यपालांना हे पत्र दिल्यानंतर राज्यातील सरकार जे आहे, आघाडीचं सरकार, ते अल्पमतात आलं. मुख्यमंत्री सरकार पूर्ण अल्पमतात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर खरं तर दुसरा पर्यायच नव्हता. कारण भाजपचे नेते एकनाथ खडसेसुद्धा यांनी आज सकाळी राज्यपालांची भेट घेतली होती आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्या मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कदाचित विचार केला असेल, कारण आता 15 दिवसात साधारणतः निवडणूक आपल्या राज्यात होईल आणि तोपर्यंत हे राज्यात आघाडीचं सरकार आहे ते सरकार काळजीवाहू सरकार आहे, आचारसंहिता लागू आहे आणि काळजीवाहू सरकार चालवण्यापेक्षा आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि सरळ बाहेर पडावं असा साधारणतः विचार मुख्यमंत्र्यांनी केला असेल. आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी राज्यपालांकडे आपला राजीनामा पाठवलेला आहे आणि राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हणावं लागेल. राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल आता हा राजीनामा मुख्यमंत्र्यांचा स्वीकारतील आणि राष्ट्रपतींकडे शिफारस करतील राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडे हा प्रस्ताव जाऊन राज्यात केंद्रात मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि या बैठकीत साधारणतः निर्णय होऊन पुन्हा तो एकदा राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल आणि राष्ट्रपती शिफारस करतील राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याची घोषणा राष्ट्रपती करतील. त्यामुळे लवकरच या संदर्भातला निर्णय होईल आणि निवडणुकीच्या काळात आपल्याला माहिती आहे काळजीवाहू सरकार असलं तरी प्रशासनावर पूर्णपणे मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांची वर्चस्व असतं मंत्रिमंडळ असल्यामुळे सरकार असल्यामुळे. परंतु आता काळजीवाहूही सरकार राज्यात नसणार आहे, त्यामुळे पूर्णपणे राज्यावरती राज्य प्रशासनावरती ही राज्यपालांची पकड असेल. राज्यपालांच्या अखत्यारीत आता राज्यातील प्रशासन असेल, त्यामुळे पुढची जी निवडणूक आहे ती राज्यपालांच्या अखत्यारीत असलेल्या प्रशासनाच्या अंडर होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे प्रशासनाचा वापर हा मुख्यमंत्र्यांना अथवा मंत्र्यांना करता येणार नाही. यापूर्वीच्या आपण निवडणुका बघितल्या तर निश्चितच निवडणूक काळात प्रशासनाचा वापर सत्ताधारी लोक करताना आपल्याला पाहायला मिळाले. आचारसंहिता असली तरी अनेकदा बॅकडेटेड तारखा टाकून निर्णय घेतले जातात असे अनेक अनुभव राज्यात आले, पण यावेळेला आता ती परिस्थिती नाही आहे. थेट मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता सरकारच राज्यातलं बरखास्त झालेलं आहे आणि राष्ट्रपतींची राजवट आता कोणत्याही क्षणी राज्यामध्ये लागू होईल. हिमाली, नक्की कोणत्याही क्षणी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे, पण असं बहुधा पहिल्यांदाच झालं असेल की महाराष्ट्रातल्या निवडणुका या राष्ट्रपती राजवटीच्या काळात किंवा राष्ट्रपती राजवटीमध्ये लढल्या जातील, काय वाटतं? निश्चित हिमाली, पहिल्यांदाच अशा राजकीय घडामोडी घडत आहेत, ते पण निवडणुकीच्या काळात. एखाद्या पक्षाने सरकारचा पाठिंबा काढणं आणि सरकार अल्पमतात येणं, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं, या ज्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या त्या घडामोडी या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर मतदानाला आता 19 दिवस शिल्लक आहेत आणि 19 दिवस शिल्लक असताना अशा प्रकारचं सरकार कोसळलं, सरकार बरखास्त होण्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना असेल. यापूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती, पण ती थेट पंतप्रधान. खडसे साहेब आहेत आपल्याबरोबर विरोधी पक्षनेते. खडसे साहेब, काय सांगाल या निवडणुका जवळ आलेल्या असताना सरकार अल्पमतात येणं आणि त्यानंतर आता राष्ट्रपती राजवट लवकरच लागू होणं, याने काय फरक पडेल, काय वाटतं? एकतर या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आघाडीचं सरकार होत. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या सरकारचा पाठिंबा काढण्याचं पत्र राज्यपालांनी दिलं आणि तेव्हापासून हे सरकार अल्पमतामध्ये आलं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 70-72 आमदार आहेत, त्यामुळे ते अल्पमतामध्ये आलं आणि घटनेनुसार अल्पमतामध्ये कोणतंही सरकार राहू शकत नाही, त्याला कुठल्या ना कुठल्या दृष्टी मार्गानं बहुमत सिद्ध करावं लागतं.
आता या ठिकाणी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं करायचं तर त्याला वेळ नाही आहे तेवढा. बरोबर. आणि मग दुसरा मार्ग होता की राज्यपालांकडे आणून हे आमचे आमदार आहेत मग 145 पण तेही करणं काँग्रेसला शक्य नव्हतं. कारण राष्ट्रवादी हा प्रमुख घटक पक्ष त्यांचा गेला. आणि तिसरं असं होतं की या परिस्थितीत राष्ट्रपतीला कळून राष्ट्रपतींनी निर्णय केला. त्याच्या आधी आपले मुख्यमंत्रींनी राजीनामा दिला असल्यामुळे आता राष्ट्रपती राजवटीचा जो मार्ग आहे तो प्रशस्त झाला. आता यात एक आहे की घटनेनुसार कोणत्याही राज्यामध्ये असं अल्पमतातलं सरकार राहू शकत नाही. काही काळ त्यांना देता, राज्यपाल त्यांना 1-2 दिवसाच्या संधी देऊ शकतात. त्यांनी मागितली, जर मुख्यमंत्र्यांनी मागितली असते की मला बहुमत सिद्ध करायची संधी द्या, तर राज्यपालाने द्यावीच लागली असती घटनेनुसार. पण मला असं समजलं की त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अशा स्वरूपाची काही मागणी केलेली नाही. आता त्या कारणासाठी या राज्यामध्ये आता दुसरा मार्ग नाही आहे राष्ट्रपती राजवटीशिवाय. आता राष्ट्रपती राजवट लागेल, परंतु आता हे भांडण जे आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत भांडणामुळे त्या ठिकाणी राज्यपालांकडे जाऊन त्यांनी पाठिंबा काढलेला दिसतोय. धन्यवाद खडसे साहेब झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपले बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे. दीपक, आपण आत्ताच ऐकलेलं आहे खडसे साहेब काय बोललेले आहेत. मात्र अशा प्रकारे अगदी ऐन निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशा प्रकारची राष्ट्रपती राजवट अगदी काही दिवसांसाठी लागू होणं, याला राजकीय वर्तुळ किंवा राजकीय भाषेत कसं याचं विश्लेषण करता येईल? प्रामुख्याने जे सरकार सत्तेवर असतं ते निवडणूक काळातही प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करताना आपल्याला अनेकदा आढळून आलेलं आहे. हे समोर असलं आणि या निवडणुकीमध्ये मात्र तसं होताना दिसत नाही. कारण निवडणुकीच्या ऐन तोंडावर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्ह आहेत. कारण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता राज्यात सरकारच अस्तित्वात नाही आहे. आणि सरकार ज्यावेळेला नसतं त्यावेळेला पूर्णपणे राज्याचा कारभार जो आहे तो राष्ट्रपती राजवटीखाली चालतो, म्हणजेच राज्यपालांच्या अखत्यारीत असतो, त्यांच्या अखत्यारीत चालतो. त्यामुळे यावेळेचं जे प्रशासन आहे निवडणूक काळात ते सत्ताधाऱ्यांना आपल्या सोयीनुसार वापरता येणार नाही असं म्हणावं लागेल. कारण सत्तेचा लाभ आपल्याला माहिती आहे कोणीही कशाप्रकारे उठवतो. आणि हे केवळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाही, जो पक्ष सत्तेवर असतो तो या प्रकारे निवडणुकीच्या काळात प्रशासनाचा गैरवापर करतो हे राज्याने पाहिलेलं आहे, देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. आणि निवडणुकीच्या काळात असा गैरवापर बरोबर आता 19 दिवस निवडणुकीला राहिलेले आहेत सत्ताधाऱ्यांना करता येणार नाही. कारण आता सत्तेतच नाही आहेत सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आता पूर्णपणे बरखास्त झालेलं आहे. आणि आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका राज्यपालांच्या अखत्यारीत प्रशासन पार पडेल. आणि राज्याच्या इतिहासात कदाचित ही पहिली घटना असेल की राज्यपालांच्या अखत्यारीत अशा प्रकारे राज्याच्या निवडणुका पार पडतील. नक्की. आणखीन इथं एक असं आहे खडसे साहेबांनी जसं सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री विचारू शकले सांगू शकले असते की आम्ही बहुमत सिद्ध करतो, पण बहुत अर्थातच ती ही वेळ नाही आहे. अगदी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, 19 दिवसांनी मतदान होणार आहे, पण मुख्यमंत्र्यांनी तरी सुद्धा अशी काही मागणी केली. हेमाली, मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली नाही. कारण आता सरकार स्थापनेचा दावा करण्यात काही अर्थच नव्हता. कारण एकतर ते बहुमत सिद्ध करू शकत नव्हते. राष्ट्रवादीचे 62 त्यांचे आणि 10 अपक्ष असे 72 आमदार हे राष्ट्रवादीचे होते. राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्यामुळे 72 आमदार जे सरकारला पाठिंबा दिले होते ते बाजूला झाले. त्यामुळे बहुमत सिद्ध करणं काँग्रेसला एकट्याच्या बळावर अवघड होतं. 82 स्वतःचे आणि 10 अपक्ष असे 92 आमदार हे काँग्रेसकडे आहेत. आणि 144-145 आकडा पार पडणं बहुमत सिद्ध करण्यासाठी हे काँग्रेस शक्य नव्हतं. आणि हे शानपणाचंही ठरलं नसतं की निवडणुका आता तोंडावर आहेत, 19 दिवस आहेत निवडणुकीला, राज्यात आचारसंहिता लागू आहे. अशा काळात जर मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला असता आणि त्यांनी बहुमत जरी सिद्ध केलं असतं तरी त्यांच्या पदरात काय पडलं असतं? कारण एकतर आचारसंहितेच्या काळात सरकारला निर्णय घेता येत नाही. सरकारचा कुठलाही अंकुश तशा प्रकारे अधिकृतपणे सरकारचा अंकुश हा प्रशासनावर नसतो. मागच्या बाजूने धाराड अशा प्रकारे अंकुश सरकार ठेवतं, परंतु अधिकृतपणे हा नसतो. त्यामुळे 19 दिवसांसाठी आणि राज्यात आचारसंहिता लागू अशा प्रकारचा बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री दावा करतील अशी शक्यताही नव्हती. आणि ही शक्यता जरी त्यांनी केलं असतं तरी हे काँग्रेसला पेललं नसतं. आणि निवडणूक काळात ते करून बहुमत सिद्ध करू नये त्याचा फायदा तसा काँग्रेसला किंवा मुख्यमंत्र्यांना झालेला आपल्याला पाहायला मिळाला नसता. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात हा निर्णय घेतला असावा. हेमाली, नक्की एक साधारणपणे असाही प्रश्न उद्भवतो मनामध्ये की नेमकं राष्ट्रवादीनं यावेळी अगदी सरकारमधून बाहेर पडून काय नेमकं साधलं, काय सांगता येईल राष्ट्रवादीसाठी?
हिमाली प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळा टार्गेट होता ते मुख्यमंत्री होते, कारण 4 वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले तेव्हापासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जिथे जिथे शक्य आहे जिथे जिथे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे सुरुवातच त्यांनी केली राज्यातील राज्य सहकारी बँक बरखास्त करून, तो राष्ट्रवादी काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला पहिला धक्का होता. त्याच्यानंतर सिंचन घोटाळ्यासंदर्भात जी राज्यात सगळ्या चर्चा सुरू झाली, राष्ट्रवादीवर जे आरोप झाले त्याला प्रामुख्याने मुख्यमंत्री जबाबदार आहेत असा राष्ट्रवादीचा समज होता. कारण सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली होती, तशा प्रकारे कुठल्याही प्रकारची राज्यात परिस्थिती नाही असा राष्ट्रवादीचा दावा होता. तरी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ अडचणीत आणण्यासाठी अशा प्रकारे घोषणा केली होती, त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रवादीचा पूर्णपणे राग होता. काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये जे वक्तव्य केलं की राष्ट्रवादीने आपल्यावर वारंवार आरोप केले की त्यांची कामं केली नाही, मुख्यमंत्री फाईलवर सही करत नव्हते, निर्णय घेण्यात विलंब लावत होते, परंतु हे सगळे जे निर्णय होते ते जनतेच्या हिताचे नव्हते अशा प्रकारे थेट आरोप जो आहे तो काल मुख्यमंत्र्यांनी केला होता. आणि हा सगळा रोग होता तो राष्ट्रवादीकडे होता आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड दरीही निर्माण झाली होती आणि प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांवर राग असल्यानंतर आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जर पाठिंबा काढून घेण्याचं पत्र दिलं नसतं तर निश्चितच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पद्धतीने राज्याचा कारभार काळजीवाहू म्हणून का होईना पुढचे 19 दिवस चालवलं असतं आणि हे राष्ट्रवादीला नको होतं. आणि मुख्यमंत्र्यांवर एक प्रकारे राग काढण्यासाठी त्यांनी हा कालची ही भूमिका घेतली असं वेळी राज्यपालांकडे पाठिंबा काढून घेण्याचं पत्र दिलं असावं असं शक्यता वर्तवली जाते. दीपक, याच संदर्भात आपण आणखीन बोलणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.